नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर इंजिनिअरिंग दोन हजार चोवीस तिसरा राऊंड सुरू होतो आहे आणि त्या राऊंडसाठी असणारी व्हॅकन्सी किती असेल ती कुठे पाहायची या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्याचबरोबर ती व्हॅकन्सी तुम्हाला सीई टी सेलच्या वेबसाईटवरती दिसणारी वॅकन्सी ही झिरो असेल किंवा खूप कमी असेल परंतु असं नसतंय बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेली असते त्यामुळे के आय टीमध्ये वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट किती आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेली आहे ब्रँच वाईज कॅटेगरी वाईज हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर के आय टीचा राऊंड दोनचा कट ऑफ किती होता आणि मग पुढच्या तिसऱ्या राऊंडसाठी आपण कोणकोणते विद्यार्थी आहेत जे तिसऱ्या राऊंडसाठी फॉर्म भरू शकतात आणि मग ते फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं या सर्व गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात चर्चा करूया तर सर्वप्रथम मी बरेचसे व्हिडिओज बनवत आलेलो आहे मग ते अलॉटमेंटबद्दल असतील वॅकन्सीबद्दल असतील स्ट्रॅटेजीबद्दल असतील सर्व व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी परत परत सांगितलेल्या आहेत त्या थोड्याशा गोष्टी मी अवॉइड करतो आहे आणि फोकस फक्त ठेवतो आहे की वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट के आय टीमध्ये किती आहेत बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना के आय टी हवं आहे परंतु के आय टीचा कट ऑफ थोडासा वाढल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना के आय टी अलॉट झालेली नाही आहे परंतु तिसरा राऊंड हा लास्ट चान्स तुमच्यासाठी असेल जेणेकरून तुम्हाला के आय टी मिळेल तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे जसं मी म्हटलं की के आय टीमध्ये शंभर टक्के अलॉटमेंट ही कॅपराउंड दोनमध्येच झाली होती अशा सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे खूप खूप आभार तुम्ही दाखवलेल्या के आय टीवरच्या विश्वासाबद्दल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही प्रूव्ह केलं की के आय टी हे वेस्टर्न महाराष्ट्रामधलं नंबर वन मो मोस्ट प्रेफर्ड फर्स्ट अँड द मोस्ट प्रेफर्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे असं आहे का मग शंभर टक्के अलॉटमेंट झाली आहे म्हणजे सगळ्या मुलांनी ॲडमिशन घेतली आहेत असं नाही आहे हेच तुम्हाला ई टी सी एलच्या वेबसाईटवरती दिसणार आहे तुम्ही ज्यावेळेस चेक कराल तिथे दिसेल के आय टीवरती सगळ्या ब्रँचेसमध्ये सीट्स अवेलेबल झिरो 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 कारण सर्व विद्यार्थ्यांना त्या सीट अलॉट झालेल्या आहेत परंतु असं नाही आहे जवळजवळ अडुसष्ट ते सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स कन्फर्म केलेत अजूनही तीस ते पस्तीस टक्के विद्यार्थी आहेत की ज्यांनी बेटरमेंट केलेली आहे आणि त्यांना जर बेटरमेंट झाली तर कदाचित तुम्हाला के आय टीमध्ये चान्स मिळू शकतो तर सर्वप्रथम पाहूया ती जे वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट किंवा वॅकन्सी कुठे पाहायची असती परत तुम्हाला त्याच वेबसाईटवरती जायचं आहे जिथे आपण आजपर्यंत सर्व गोष्टी केलेल्या आहेत ती म्हणजे एफ ई दोन हजार चोवीस महा या टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती तुम्ही इथे आलात तर इथे दिसेल तुम्हाला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप 2 टू हे ऑलरेडी झालेले आहे याच्यावरती इथे तुम्हाला दिसणार आहे प्रोविजनल वैकेंसी फॉर कॅप 3 थ्री तुम्हाला मी समजण्यासाठी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसची वेबसाईट दाखवतोय इथे तुम्ही बघू शकताय प्रोविजनल वॅकन्सी पोझिशन फॉर कॅपराऊंड थ्री चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंटच्या वरती बरोबर इथे कदाचित आज संध्याकाळी ती वॅकन्सी डिक्लेअर होईल प्रोव्हिजनल वॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राऊंड थ्री तिथे तुम्ही क्लिक केलात तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये असणाऱ्या वॅकन्सीज तुम्हाला तिथे पाहायला मिळतील परंतु जसं मी म्हटलं तिथे तुम्हाला वॅकन्सीज कदाचित बऱ्याचशा कॉलेजेसना के आय तर तुम्हाला झिरो वॅकन्सी दिसणार आहे कारण सर्व सीट अलॉट झालेले आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडचा कट ऑफ पाहिजे असतोय तो तुम्ही इथे पाहू शकता कॅप राऊंड टू ए आय कट ऑफ म्हणजेच हा आहे तो जहीचा कट ऑफ आणि त्याच्या खाली कॅप रॉन टू सीई टीचा कट ऑफ हेही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तुम्ही हे चेक करू शकताय जस्ट ओपन क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तिथे इन्स्टिट्यूटचा कोड टाकून सर्च करू शकता के आय टीचा जो कट ऑफ आहे तो मी त्याची त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहून घ्यायच्या आहेत परत येऊयात आणि पुढे जाऊयात आपल्या प्रेझेंटेशनमध्ये जिथे आपण फोकस करणार आहोत मॅक्सिमम आपल्या के uh, आय टीमध्ये असणाऱ्या ज्या काही सीट्स आहेत ज्या काही वॅकन्सीज आहेत वॅकन्सीज अगेन्स्ट बेटरमेंट त्याच्यावरती बोलूयात तर ही पी डी एफ फाईल आहे ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी uh, मी इथे दिलेल्या आहेत अँड अगेन वन्स अगेन आय थँक माय कलीग मिस्टर संग्राम फॉर प्रिपेरिंग दिस लिस्ट ऑन द बेसिस ऑफ विच आय एम प्रिपेअरिंग दिस व्हिडिओ तर इथे तुम्ही बघू शकताय जवळजवळ अजून कम्प्युटर सायन्स इथे इथे ब्रँच दिलेले आहेत या साईडवरती ब्रँचेस आहेत आणि वरती ज्या कॅटेगरीज आहेत त्या दिलेल्या आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना अशी माहिती मिळालेली आहे आणि ती बरोबर आहे की सेकंड राऊंडमध्ये सर्व कॅटेगरीच्या सीट्स ओपन होतात आणि ओपनला अलॉट होतात परंतु जर एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्याला तो कॅटेगरीचा विद्यार्थी अवेलेबल नव्हता दुसऱ्या राऊंडला ती सीट ओपनला अलॉट झाली परंतु त्या ओपनच्या विद्यार्थ्याने जर रिपोर्ट केलं नसेल तर परत तिसऱ्या राऊंडला ती सीट कॅटेगरीसाठी राहते आणि इथेसुद्धा जर तो कॅटेगरीचा विद्यार्थी नसेल तर ती सीट परत ओपनला अलॉट होते मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला समजून सांगतोय फॉर एक्झाम्पल कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग जर तुम्ही बघितलात तर अजून ओपनच्या बारा सीट्स आहेत की म्हणजे आता या व्हॅकंट नाही आहेत परत एकदा समजून घ्या या सीट्स व्हॅकंट नाही आहेत तर या ह्या सर्व सीट्स अलॉट झालेल्या आहेत कॅपराउंड वन किंवा कॅपराउंड टूमध्ये परंतु असे बारा विद्यार्थी आहेत कम्प्युटर सायन्समधले ओपनचे की ज्यांनी बेटरमेंट केली आहे के, के आय टीमधलं कम्प्युटर सायन्स अलॉटमेंट झालेलं आहे परंतु त्यांनी बेटरमेंट केलेली आहे आणि ते तिसऱ्या राऊंडसाठी दुसरं कॉलेज पाहत आहेत त्याच्यामुळे इथे जर या विद्यार्थ्यांना बेटरमेंट झाली तर इथे तुम्हाला परत चान्स असू शकतो शक्यतो हे सर्व विद्यार्थी इथे तिसऱ्या राऊंडला रिपोर्ट करत असतात आणि कट ऑफ हा कॉन्स्टंट राहतो तरी देखील यातल्या काही विद्यार्थ्यांना जर त्यांना त्यांना जे हवं आहे त्यांच्या अनालिसिसनुसार चांगलं असणारं कॉलेज जर मिळालं तर नक्कीच तुम्हाला इथे चान्स आहे के आय टीमध्ये मिळण्याचा लेडीज ओपन चार सीट्स आहेत सीच्या पाच आणि इथे बघू शकता व्ही जे एक सीट आहे एन टी एक सीट आहे त्याचबरोबर एस सीच्या पाच सीट याचा अर्थ असा नाही आहे की एस सीच्या पाच जागा व्हॅकंट आहेत असं नाही आहे पाच विद्यार्थी आहेच सी कॅस कॅटेगरीमधले ज्यांना के आय टी मिळालं आहे परंतु त्यांनी अजूनही बेटरमेंट केलेली आहे त्यांना जर वरचं कॉलेज मिळालं तर कदाचित तुम्हाला एस सीच्या विद्यार्थ्यांना परत कम्प्युटर सायन्स के आय टीमधले मिळण्याचे चान्सेस आहेत असे सर्व डिटेल्स मी इथे दिलेले आहेत ऑल इंडिया म्हणजे जेईच्या अजून पाच सीट आहेत ई एफ डब्ल्यू डब्ल्यू एसच्या चार सीट आहेत जी एफ डब्ल्यू एसच्या दोन आणि डब्ल्यू डी ओबीसीची एक अशा साधारण अजून अठ्ठेचाळीस सीट्स आहेत कम्प्युटर सायन्समधल्या मला वाटतं कम्प्युटर सायन्स ए आय एम एल यामध्ये थोडासा काही बदल होणार नाही आहे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ते जस्ट ए आय एम एलच्या विद्यार्थ्यांनी प्लेन कंप्युटर सायन्ससाठी म्हणून फक्त बेटरमेंट केलं आहे सी एस बी एच्या विद्यार्थ्यांनी फक्त ए आय एम एलसाठी किंवा प्लेन सी एससाठी बेटरमेंट केलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी वरती कम्प्युटर सायन्स किंवा ए आय एम एल सी एस बी एस मिळतं याच्यासाठी केलेलं आहे तर या विद्यार्थ्यांना जर त्या सी एस बी एस किंवा ए आय एम एल किंवा प्लेन कम्प्युटर सायन्स जर त्यांना मिळालं तर कदाचित तुम्हाला या ब्रँचेस मिळू शकतात तसंच खाली मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल सिव्हिल एनवायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी आता मी एक सांगेन पर्टिक्युलरली कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम्स जरी हा नवीन कोर्स असला तरी यालासुद्धा भरपूर स्कोप आहे कंप्युटर सायन्स ए आय एम एल डाटा सायन्स सायबर सिक्युरिटी आणि इतर कंप्युटर रिलेटेड ब्रँचेससाठी ज्या येणाऱ्या कंपनीज आहेत त्या सर्व कंपनीजना कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टमची सुद्धा मुलं इलिजिबल असतात असं नाही आहे की ही टी सी एसने दिलेली ब्रांच आहे म्हणजे फक्त टी सी एस मध्येच आपल्याला जॉब मिळेल किंवा तिथेच जावं लागेल असं नाही आहे तुम्ही सर्व कंपनीसाठी एलिजिबल असतात त्यामुळे मी सजेस्ट करेन तुम्ही इतर कॉलेजेसमध्ये प्लेन सी एस इतर कंप्युटर सायन्स रिलेटेड ब्रांचेस चूज करण्यापेक्षा तुम्ही के आय टीमधलं कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम चूज केलं तरी की हरकत नाही आहे तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा सर्व या डिटेल्स मी इथे मध्ये दिलेल्या आहेत कम्प्युटर सायन्स सॉरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा थोडासा ट्रेंड यावर्षी मी बघतोय कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँचेस तिथे जर नाही मिळालं तर विद्यार्थी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल या ज्या कोर ब्रँचेस आहेत तिथेसुद्धा ते प्रेफरन्स देत आहेत आणि त्यांना ते मिळत आहेत मेकॅनिकलच्या सुद्धा तुम्ही बघू शकता अजून भरपूर जवळजवळ एकोणसत्तर जागा आहेत तुम्हाला चान्स आहे के आय टी मेकॅनिकल मिळण्याचा परत सांगतोय या वॅकंट नाही आहेत या जागा ऑलरेडी अलॉट झालेल्या आहेत कुणाला जर या विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांना जर त्यांना पाहिजे असलेली ब्रँच वरची ब्रँच मिळत असेल किंवा त्यांना पाहिजे असलेलं एखादं कॉलेज मिळालं तर कदाचित तुम्हाला हे मिळू शकतात त्यामुळे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना के आय डीचे सर्व ऑप्शन टाका बायोटेक्नॉलॉजी जरी इथे आता एकतीस सीट दिसत असल्या तरी या सर्व सीट अलॉट आहेत यावर्षीपासून पी सी बीचे आणि नीटचे विद्यार्थी सुद्धा इथे ऑप्शन फॉर्म भरत आहेत आणि पी सी एमच्या विद्यार्थ्यांना कदाचित मार्क्स असून सुद्धा चान्स मिळाला नसेल बट डोंट वरी प्लीज ॲट बाय टेक्नॉलॉजी एन ऑप्शन फॉर्म फॉर कॅप अराउंड थ्री तुम्हाला आणखीन चान्सेस आहेत मिळण्याच्या अशा सर्व डिटेल्स मी इथे पी डी एफमध्ये दिलेल्या आहेत ही पी डी एफ फाईलसुद्धा मी ग्रुपवरती शेअर करेन आणि ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल त्यावेळेस हे नक्की लक्षात ठेवा की के आय टी तुम्हाला मिळण्याची संधी शेवटची संधी अजूनसुद्धा आहे त्यामुळे के आय टीमधले सर्व ऑप्शन्स तुम्ही ॲड करा तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला जी ब्रँच मिळेल त्या ब्रँचमध्ये तुम्हाला करिअर नक्कीच चांगला असेल अगदी हा व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वीसुद्धा भरपूर कॉल येत होते की सर कट ऑफ काय आहे आणि के आय टीमध्ये ए, ए आय एम एल मिळेल का के आय टीमध्ये कम्प्युटर सायन्स मिळेल का के आय टीमध्ये सी एस बी एस मिळेल का नाहीतर आम्हाला तीच ब्रँच हवी आहे वगैरे वगैरे तर मी परत एकदा सांगतोय इट इज ऑलवेज बेटर टू कॉम्प्रोमाइज विथ ब्रँच फॉर ए गुड कॉलेज लाईक के आय टी आणि त्याबद्दल मी थोडंसं पुढे बोलेन ही लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, खाली देत आहे पुढे जाऊयात सो हू कॅन फिल कॅप थ्री ऑप्शन फॉर्म्स फर्स्ट हू हॅव डन बेटर मीन इन कॅप राउंड वन अँड टू असे सर्व विद्यार्थी ज्यांनी कॅप राऊंड वनला बेटरमेंट केली होती दुसऱ्यामध्ये आले, ते आलेत दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये त्यांना सीट अलॉट झाली असेल किंवा झाली नसेल म्हणजे बेटरमेंट झाली असेल किंवा नसेल दुसऱ्या राऊंडमधून सुद्धा ते विद्यार्थी बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला येऊ शकतात ते ऑप्शन फॉर्म भरू शकतात हु डीड नॉट गेट एनी बेटरमेंट इन कॅप टू ज्या विद्यार्थ्यांना कॅप टूमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडला काहीतरी अलॉट झालं होतं त्यांनी बेटरमेंट केली आणि दुसऱ्या राऊंडला त्यांना कुठली सीट अलॉट झाली नाहीये मग बऱ्याच कॉलेजेसमध्ये किंवा बऱ्याचशा काउन्सिलर्सने सांगितलं की, की तुम्हाला आता तिसऱ्या राऊंडला जाता येत नाही याच्यावरती व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला होता त्यामुळे तिसऱ्या राऊंडला तुम्ही परत ऑप्शन फॉर्म भरू शकता सकाळीच एक विद्यार्थी आला होता त्याला पहिल्या राऊंडला एक कॉलेज मिळालं होतं बेटरमेंट त्यांनी केलं दुसऱ्या राऊंडला काहीच अलोट झालं नाही आहे आणि तो म्हटला सर ते तिसऱ्या राऊंडला मला ते कॉलेज राहील का तर हो पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज त्याचं आहे असं राहतं तिसऱ्या राऊंडला परत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता हु वॉज नॉट अलॉटेड एनी कॉलेज इन कॅप वन और टू म्हणजे कॅप वन आणि टू पहिल्या आणि दुसऱ्या कॅप राऊंडला कुठली सीट अलॉट झाली नव्हती असे सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात हू फॉरगॉट टू फिल कॅप वन टू अशा एका विद्यार्थिनीचा फोल जस्ट सकाळी आला की सर मला फॉर्म भरायचं लक्षातच नाही किंवा त्यांचं टार्गेट वेगळं होतं परंतु आता इंजिनिअरिंगला ते वळलेत आणि रजिस्ट्रेशन वगैरे केलंय तिसऱ्या राऊंडला फॉर्म भरू शकतात का हो असे सर्व विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी फॉर्म भरू शकतात अँड हू डिड नॉट ॲक्सेप्ट सीट इन कॅप वन अँड वन ऑर टू म्हणजे असे विद्यार्थी आहेत ज्यांना काहीतरी अलॉट झालं होतं परंतु त्यांनी ते अलॉटमेंट ॲक्सेप्ट केलेली नाही असे सर्व विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात थोडंसं शेड्यूल कसं आहे तुम्हाला मी सांगतोय आता कॅप्रॉन तीन शेड्यूलचा पार्ट वन म्हणजे ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत त्याची डेट आहे एकतीस ऑगस्ट एक, एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर त्यामुळे या तिन्ही दिवशी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा व्यवस्थित अभ्यास करा आणि ऑप्शन फॉर्म तुम्ही भरा के आय टीवरती ऑप्शन फॉर्म भरण्याची फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही येऊन ते भरू शकता कॅपराऊंड तीन शेड्यूलचा दुसरा पार्ट काय आहे तर तुम्ही आता या तीन दिवसात ऑप्शन फॉर्म भराल त्यानंतर पाच तारखेला तुम्हाला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर राऊंड थ्री तुम्हाला दिसणार आहे तीनमध्ये तुम्हाला झालेली अलॉटमेंट पाच सप्टेंबरला दिसेल आणि सहा सप्टेंबर ते नऊ सप्टेंबर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन घ्यायचंच आहे तिसऱ्या राऊंडनंतर दुसरा म्हणजे पुढचा कॅपराऊंड कुठलाही नसतोय तिसरा राऊंड हा शेवटचा असतो आता थोडंसं पाहूयात की तीन या साठी ऑप्शन फॉर्म भरत असताना स्ट्रॅटेजीज कोणकोणत्या वापरायच्या आहेत नंबर वन कीप इन माइंड डिअर फ्रेंड्स दॅट इट इज युअर फायनल डिसिजन म्हणजे पहिल्या राऊंडला मिळालेली जी काही सीट असेल किंवा दुसऱ्या राऊंडला मिळालेली जी काही सीट असेल ती तुम्हाला जर नकोच असेल तर असे सर्व ऑप्शन तुमच्या तिसऱ्या राऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये येऊ द्यात की जे मिळाले तर घेणारच आहे परंतु जर तुम्हाला दुसऱ्या किंवा पहिल्या राऊंडला मिळालेली सीट रिटेन करायची असेल तर बेटरमेंटचा अर्थ लक्षात घ्या तुम्हाला जर बेटरमेंट झाली तर पहिला किंवा दुसऱ्या राऊंडला मिळालेला ऑप्शन हा निघून जाणार आहे अनफॉर्च्युनेटली एवढं सांगून देखील आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असून देखील एक विद्यार्थिनी नाशिकची विद्यार्थिनी येऊन गेली एस टी कॅटेगरीमधली होती पहिल्या राऊंडला तिला के आय टी ते आय एम एल मिळालं होतं बेटरमेंट केलं तिनं दुसऱ्या राऊंडला सगळे ऑप्शन्स टाकले तिला असं वाटलं की दुसऱ्या राऊंडला जरी अलॉटमेंट झालं दुसरं कॉलेज अलॉट झालं तरीसुद्धा पहिलं राहतंच तर असं नाही आहे तिला अनफॉर्च्युनेटली पुण्यामधल्या एका कॉलेजला एक ब्रँच अलॉट झाली ते परत इथं भेटायला आले होते की सर नाही आम्हाला पहिल्या राऊंडचंच ए आय एम एल पाहिजे तिला आता परत बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला मी जायला सांगितलं त्यामुळे हा तुमचा फायनल डिसिजन असेल त्यामुळे काळजीपूर्वक का ऑप्शन टाका असेच ऑप्शन तिसऱ्या राऊंडमध्ये टाका की जे मिळाले की तुम्ही घेणारच आहात आणि पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला जर अलॉट झालेली सीट ती निघून गेली तरी चालेल लास्ट चान्स टू गेट के आय टी परत के आय टी तुम्ही ब्रँच स्पेसिफिक जाऊ नका के आय टीमधल्या सर्व ब्रँचेसना प्लेसमेंट्स चांगले आहेत त्यामुळे तुम्ही परत एकदा के आय टीमधल्या तुम्हाला ज्या आवडतात आणि तुम्ही ज्या ब्रांचेस अभ्यास केल्या असतात त्या ब्रँचेस तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही ॲड करावं इट इज लास्ट चान्स अँड इट इज ए ट्रू बेटरमेंट नो एक्सपेरिमेंट जसं मी म्हटलं एक्सपेरिमेंट करू नका मित्र सांगतायत मैत्रिणी सांगतायत किंवा ट्रायल म्हणून किंवा कोणतरी आहे तो सजेस्ट करतो आहे म्हणून टाकू नका केस स्टडीज एवढ्या आहेत माझ्याकडे त्याच्यावरती जर बोलायचं झालं तर कदाचित दोन ताससुद्धा कमी पडतील एवढ्या केस स्टडीज आहेत रिलेटिव्ज आहेत त्यांनी सांगितलं एकतरी विद्यार्थिनी होती त्यांना कुणीतरी सा त्यांच्या जे अगदी क्लोज होते त्यांनी सांगितलं की असं काही नाही दोन्ही तुला जरी तिसऱ्या राऊंडला दुसरं काहीतरी मिळालं तरी तुला दुसऱ्या राऊंडला मिळायला ऑप्शन राहतो तू ते टाकू शकतेस त्यामुळे टाक हे कॉल आहे असं तुम्हाला तिसऱ्या मिळालेली सीट ही फायनल असेल त्यामुळे काळजीपूर्वक ऑप्शन्स ऍड करायचे आहेत आणि जर तिसऱ्या राऊंडला बेटरमेंट नाही झाली तर पहिल्या दुसऱ्या राऊंडला जे तुम्हाला मिळाले ते ऑप्शन्स राहतोच हे कृपया लक्षात घ्या इफ बेटरमेंट हॅपन्स कॅप वन ऑर टू अलॉटमेंट गेट्स ऑटो कॅन्सल्ड हे लक्षात घ्या आणि ऑप्शन फॉर्म भरा अँड जसं मी परत परत सांगतो इट इज फाईन टू कॉम्प्रोमाइज विथ ब्रँच इफ यू आर गेटिंग ए गुड कॉलेज लाईक के आय टी त्यामुळे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी के आय टीवरती या काउन्सलिंग आमचे सर्व ॲडमिशन टीम मेंबर्स तुमच्यासाठी तिथे अव्हेलेबल आहे तुम्हाला काउन्सलिंग देतील काउन्सलिंग करतील आणि तुमचा डिसिजन फायनल असेल तुम्ही स्वतः ऑप्शन फॉर्म भरू शकता सो थँक यू व्हेरी मच या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कॅपराउंड तीनमध्ये वॅकन्सीज कशा पाहायच्या आणि बेटरमेंट फॉर uh, वॅकन्सी अगेन्स्ट बेटरमेंट इन के आय टी किती आहेत तिसरा राऊंड हा शेवटचा राऊंड इंजिनिअरिंग करिअर तुमचं सुरू होण्यासाठीची एक शेवटची संधी त्यामुळे ऑप्शन फॉर्म्स व्यवस्थित भरा के आय टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे स्वागत ज्या विद्यार्थ्यांना के आय टी अलॉट झाले ज्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलेली आहे दहा सप्टेंबरपासून के, के आय टी सुरू होत आहे फुल फ्लेजमध्ये चालू होत आहे त्यामुळे जे विद्यार्थी आता बेटरमेंटनी के आय टीमध्ये येतील किंवा जे बेटरमेंटसाठी ट्राय करत होते इतर ब्रँचेससाठी त्यांनी लक्षात घ्यायचं आहे सहा तार पाच तारखेला अलॉटमेंट होते तुम्ही सहा सात सहा आणि सातला कदाचित सुट्टी असेल सहा आठ आणि नऊ या तीन दिवसामध्ये मी तर म्हणेन सहा तारखेलाच तुम्ही येऊन ॲडमिशन कन्फर्म करा आणि तुमच्या इंजिनिअरिंग करिअरला सुरुवात करा सो थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दिस ऑनर टू गाईड यू टू काउन्सिल यू अँड थँक्यू व्हेरी मच टू ऑल द स्टुडंट्स अँड पॅरेंट्स फॉर लिस्निंग मी पेशंटली and i wish you all the best kit is with you you can be in touch with me you can be in touch with kit we are there to help you we are there to guide you thank you very much and wish you all the best